अखंड हरिनाम सप्ताह विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी मौजे जवळा खुर्द तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर। जीवनामध्ये कधीच कुठल्या गोष्टीचा ज्ञान ज्ञानाचा ना संपत्तीचा ना आपण ज्या स्थितीवर आहोत त्या स्थितीचा कधीच गर्व करायचा नाही। माणसाला चार गोष्टीचा फार माज येतो, ज्ञान, सौंदर्य, संपत्ती आणि खुर्ची। आता खुर्ची तर 15 दिवसावरच आली सरपंचकीची, कायदा निक्यात चालू असेल बर का, नादच खोळा। राजकारण करा हो, पण माणसाचं मन कधी मोडायला शिकू नका, राजकारण करा ना। मी तर तुम्हाला सांगते, मतदान करता एक कर्तव्य आहे का उपकार करता? कर्तव्य आहे का उपकार करता? कर्तव्य आहे। कर्तव्य करताना सुद्धा उपकार केल्यासारखे करता। अरे एखाद्याचे पैसे घेऊन मतदान करणं, अरे आपण राजकारणाविषयी वाईट बोलतो, तुम्हाला एक सांगते, मतदान करायचं ना, एकही रुपया न घेता मतदान करा, कुठल्याही कुत्र्याची लाच न घेता मतदान करा, आणि मग वरमान करून राजकारणाविषयी बोला तर बोलण्याला आधार आहे, नाहीतर त्याला आधार नाही दादा। हे असले फालतू, अरे तुम्ही पैशासाठी माणुसकी घाण ठेवली, स्वतःचा धर्म घाण ठेवला, स्वतःची नीतिमत्ता घाण ठेवली, काय त्या 500 हजारनं काय तुमचं घर मोठं होतं का? अरे खाण्यापिण्यावरही नुसते तुम्ही मतदान करता? अरे जरा नीतिमत्तेनं करा तर अर्थ नाही, तर करण्याला सुद्धा अर्थ नाही। नीतिमत्ता ठेवा नाही तर जगण्यात काही सुद्धा रस नाही बरं का। अरे माणसानं जगताना असं जगावं, तुका म्हणे एक मरण्याची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे, जगताना असं जगावं, चलायला लागलो ना चलायला 10 जणांनी सोबत चलावं, अरे बसलो ना 10 जणांनी सोबत बसावं, अरे उठलो ना 10 जणांनी सोबत उठावं, आणि यदा कदाचित मेलोच ना ज्यानं ऐकलंय त्याच्या डोळ्यात खळकण पाणी यावं इतकं गोड जगावं दादा। जगण्याला अर्थ आहे, जगण्याला अर्थ नाही, फार गोड, दुसऱ्यासाठी जगणं असावं आणि घेण्यापेक्षा देण्याची नीतिमत्ता असावी, कारण याचा काही भरोसा नाही दादा। हे कधी जाईल ना, देह जाईल जाईल त्या शिकालो बखाईल, देह जाईल करत जा बोलताना। आपापली संस्कृती सांभाळा, आपल्याला चांगली लोकांची विसरून खायची गरज नाही। जिंदगीतून तुम्हाला सांगते, आईबाप चांगलं असणं फार गरजेचं आहे। आजकाल आईबापच बिघडलं, त्यामुळे लय वाटोळं झालं। 8वीचं पोरग होतं, 8वीचं, मावा सोडतो मावा, मला बोलायची सवय, म्हणलं लाज वाटते का गाबड्या तुला, चड्डीतल्या पॅन्टी त्याच्या त्यावर, तर मावा चोळायला लागला, तुम्हाला म्हणलं तू बोल ती महाराज बिराज तिकडं मांडपात, आपण आपल्या बापाला भेट नाही झालं हो तिकडा, आणि पोरं बोलायला भेट नाही बरं का, कसलीच भेत नाही, महाराज असो नाही तर कुणी असो। आणि पहिली गोष्ट तर महाराज कमी वयाचा असल्यावर तर कुणीच मान देत नाही का, तर पहिली गोष्ट तो महाराज वाटत नाही, मला तर कुणीच म्हणत नाही मी महाराज आहे, होय बसलेले वाटतं का मी महाराज आहे, खुशाल नाही म्हणता मग काय पोत्राज आहे का, महाराजच आहे ना, तुमच्या म्हणण्यामुळं मला वेगळे होता का, मी जशी आहे तशी बाबा। पण ती आजकाल कसं झालंय ना, महाराजाकडं गाडी महाडी थोडीफार बॉडी असं असेल तर महाराज, महाराज दिसण्यावर नसतो महाराज, असण्यावर असतो। कुठलीच गोष्ट बायको सुंदर दिसली म्हणून करू नका, गुणानं असली तर खरंय, नाही तर काही सुद्धा अर्थ नाही। कुठलंच नातं दिसण्याहून कधी नाही, नातं सांभाळायचं आहे ना, नात्यामध्ये विश्वास पाहिजे, विश्वास नसेल तर नातं टिकत नाही, नवरा बायको सुद्धा असू द्या, पहिला इतका विश्वास होता बरं का। म्हातारी मंडळी बरं का, अय बाबा सगळे म्हातारे जागे व्हा जरा, पहिल्या काळात असं कधी असायचं का, आधी बायको बघायची 2-4 महिने जमवायचं, फोनवर बोलायचं, पुन्हा लगीन करायचं, असं होतं का? बोलत जा ना तुम्ही, काय सगळे ब्रह्मचारी का पुढे बसलेले, बोलत जा ना, होतं का असं, होतं का बाबा? बिलकुल नव्हतं। इने करी होतं का, तुमचं झालं का? मागाच झालं बापलं, मागाच, सॉरी मागाच झालं बरं, झालं। इने कर जा, तुमचं नाव काय हो? आ अंकुश, अंकुशच का, अंकुश महाराज, तुमचं लग्न झालं ना, किती वेळा झालं?
एकदा झालं बरं का, बरं झालं झालं, हां लग्न करून इने करीत म्हणजे नशीबच म्हणायचं बरं का, नाही तर लय अवघड असतं बाबा, लग्न करून इथं राहायचं टिकायचंच लय अवघड असते, लय अवघड आहे. अहो एका बाईनं महाराज नवरा केला, तिला म्हणलं बाई तुझं नशीब उघडलं, तुला बाबा नवरा बुवा नवरा भेटला, ती म्हणजे डोळा फुटला महाराज नवरा केला. म्हणलं का, म्हणली घरीच नसतंय, सप्ताशाचा बंद पडत नाही. तुम्हाला सांगते एक मन होती, पोलिसाचा हप्तान कीर्तन करता सप्ताह कधीच बंद पडत नाही, पण ही मन लॉकडाऊन उडखडून काढली बरं का. आता सप्ते बी नाहीत आणि हप्ते बी नाहीत, इतकं इतकं अवघड आहे. जी महाराज वर्ष वर्ष तारखा देऊन भेटत नव्हता, ती महाराज एका दिवसावर भेटतोय बरं, इतकं लॉकडाऊन वाटोळं केलं. सकाळी जरी फोन केला महाराज ऐका तरी महाराज राहती गावात, तर करणारच काय, तारखाच नाही तर असं बोंबलत म्हणल्याचं काय ऐट करायचे महाराज. लोक तुम्हाला सांगते फोन केला की थांब जरा डायरी बघतो, आता कुणी सुद्धा म्हणत नाही डायरी बघतो म्हणून, कुठली पाहिजे किती घ्या पण द्या, पण कीर्तन द्या, अशी फजिती केली लॉकडाऊन, असे लाईनीवर आणलेलं महाराज लोक. तर मी माझ्या अनुभवाने सांग, दुसऱ्याचं बोलण्यात अर्थ नाही. इतकं वाटुळ केलं म्हणजे इतकं चांगलं केलं, सॉरी नाव काढायचं नाही. चला म्हणजे लोकांना कळलं, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविक असे. चला जागेवर या. त्याच्यामुळं आहे ना, अम्मा पूजी जाए की चलते चलते, सास रुक जाए की चलते चलते, साथ देती नहीं ये किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती. जगायचं ना बिंदास्त जगायचं, फक्त संसारात गुंतायचं नाही, संसार जरा वेगळीच गोष्ट, यात एकदा गुंतलात की तरता येत नाही. श्रीकृष्ण भगवान सांगतात, तेशाम समुद्रता मृत्यू संसार सागरात भामी नक्षिणात पार्थमय्या वेशित चेतसा. यात गुंतलात ना मेल्याशिवाय सुटका नाही, यातून तरायचं असेल ना तर माझ्या नामाशिवाय पर्याय नाही. देवाचं नाव न घेता तरला असा जगात कुणी नाही, आणि देवाचं नाम घेऊन वाया गेला, नाम घेता वाया गेला ऐसा असं कुणीच नाही आहे. मग देवाचं नाम एकदा त्याच्या चरणाशी गेलात ना काही कमी पडत नाही दादा, फक्त तिथं जा. करार विन्नेन पदार विन्नम, मुखार विन्नेन विनिवेशयन्तम, वटस्य पत्रस्य पुटेशयानम, बालं मुकुन्दं मनसास्मरामि, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव.
मागायची गरज पडणार नाही, सांगायची गरज पडणार नाही. उदाहरणार्थ सुदामा आणि भगवान श्रीकृष्ण, सुदामाच्या घरी खायला अन्नाचा कण नव्हता. महाराज त्यांची बायको सुशीला त्यांना सांगतीये, स्वामी द्वारकेचा राजा तुमचा मित्र थोडस मागा, देणार नाही का? देईल ना, देणार का नाही? पण जर मी त्याच्याकडे मागावं त्याला कळत नाही, तो माझा मित्र म्हणून घेतो ना, तो माझा भगवंत माझा राखण करता म्हणून घेतो ना, त्याला माहित नाही मी कुठल्या अवस्थेत आहे. आणि जर त्याला माहीत असून तो माझी मदत करत नसेल, जर मला या अवस्थेत बघून त्याला आनंद होत असेल, तर मी त्याच्यासाठी आयुष्यभर असाच राहायला तयार आहे. पण त्याच्याकडे काही मागणार नाही हा विश्वास, ह्या विश्वासामुळं सुदाम्याच्या मुठभर पोळ्याच्या बदल्यात अख्खी सोन्याची नगरी भगवंताने अर्पण केली. सुदामा पिठाए चरण आसुसे प्रभुनी धुलाया, चरण आसुसे प्रभुनी धुलाए. हुआ रुक्मणी का बहुत ही अचंबा, ये मेहमान कैसा अजीब बुलाए. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा, अखंड हरिनाम सप्ताह, मौजे जवळा खुर्द, तालुका कळंब, जिल्हा उस्मानाबाद, दिनांक 15 डिसेंबर ते 22 डिसेंबर 2020. श्री तुलसी रामायण कथा तसेच अखंड हरिनाम सप्ताह विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी, मौजे जवळा खुर्द, तालुका कळंब, जिल्हा उस्मानाबाद. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.